नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर, यशदा संस्थान संचालक. आज तुम्हाला दोन अंकी संख्येचा गुणाकार ट्रिक्स वापरून कसा करतात हे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे नीट लक्ष द्या. अशा ट्रिक्सचा उपयोग करून तुम्हाला नक्कीच कुठल्या तरी शिष्यवृत्ती परीक्षा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा UPSC, UPSC, पोलीस भरती, रेल्वे भरती या सर्व ठिकाणी अशा गोष्टींचा वापर होतो. कारण त्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आहेत, जे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी वेळ नसतो, मग आपल्याला गुणाकार करण्यात वेळ जाऊ शकतो. तो वेळ कसा वाचवता येईल ते तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. जुनी पद्धत आणि नवीन पद्धत याच्यात काय फरक आहे हे पण तुम्हाला मी सांगेल. बघा, सर्वप्रथम तुम्हाला एक मी जुनी पद्धत कशी करतात आणि नवी पद्धत कशी, नवी पद्धतीने गुणाकार सांगतो पहिल्यांदा, नंतर जुनी पद्धत आणि वेळ दोघांचा कॅल्क्युलेशन करून दाखवतो. समजा 12 × 13 स्मार्ट वेने कसं करतात. मी सुरुवातीला एक उदाहरण डायरेक्टली सोडतो आणि नंतर तुम्हाला ते कसं केलं ते सांगतो. बघा, 3 × 6 2 × 2 3 × 3 3 × 2 5 आणि शेवट 1 × 1. आता हे मी स्मार्ट वेने सोडवलं, पण ही प्रोसेस कशी केली हे तुम्हाला मी आता पुढच्या गणितात सांगतो व्यवस्थित. आणि आता याच्यात मला किती वेळ लागला, आता जुनी जर पद्धत असती तर त्याच्यात बघा काय केलं असतं आपण. 12 × 13 पहिली स्टेप 3 × 2 = 6 3 × 3 मग 0 लिहिलं असतं, 1 × 2 = 2 1 × 1 = 1 या दोघांची बेरीज, आणि नंतर मग 6 3 × 2 = 5 आणि 1 म्हणजे 156. हे पण उत्तर त्याचं, हे पण त्याचं आहे. आता याच्यात आपल्याला वेळ किती कमी लागलेला आहे आणि याच्यात वेळ किती जास्त आहे, मग आपल्याला अशा प्रकारची गणित कुठं कामाला येतात. मोस्टली आपल्याला स्मार्ट वे वापरून आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नक्कीच क्लिअर करू शकतो. त्याच्यामुळे आता ही प्रोसेस काय केली हे तुम्हाला मी एक्झॅक्ट सांगतो, लक्ष द्या. तर याच्यात बघा, सपोज हे उदाहरण झालेलं आहे आपलं 12 × 13. मी परत हेच गणित घेतो आणि तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. 13 × समजा मी घेतो 11 घेतो. बघा, पहिली स्टेप ह्या दोघांचा गुणाकार करा 3 × 1. पहिली स्टेप 3 × 1 = 3 तो इथे लिहिला. दुसरी स्टेप काय करा तुम्ही, ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप मध्ये काय करा तुम्ही, या दोघांचा गुणाकार 1 × 1 = 1 आणि 3 × 1 = 3 आणि ह्या दोघांचा जो गुणाकार आपण करतो या दोन अंकांचा त्यांची दोघांची बेरीज म्हणा. 3 × 1 किती होतात, 4. ते मधल्या ठिकाणी लिहा. आणि शेवटची जी प्रोसेस आहे त्याच्यात या दोघांचा गुणाकार 1 × 1 = 1 143. अशा प्रकारे आपण त्याची पद्धत आणखीन गणित मी तुम्हाला घेऊन दाखवतो, व्यवस्थित एक्सप्लेन करतो आणि त्याच्यात पुढे काय प्रोसेस होईल ते तुम्हाला मी सांगतोय, लक्ष द्या. हा, आता आपण बघितलं की आणखीन तुम्हाला ती प्रोसेस कशी, दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय कसं करता येईल ते बघा, लक्ष द्या. समजा आपण घेऊ इथे 14 × 12. बघा, पहिली स्टेप या दोघांचा गुणाकार करा 4 × 2 = 8. त्यानंतर दुसरी स्टेप ह्या दोघांचा गुणाकार 2 × 2 = 2 4 × 2 = 4. मग या दोघांची आपण काय करायची बेरीज, 4 × 2 किती झाले 6 इथे लिहा. आणि शेवटी या दोघांचा गुणाकार 1 × 1 = 1 1. म्हणजे प्रोसेस कशी आहे बघा, ऍक्च्युली प्रोसेस कशी होते, पहिली स्टेप ही, दुसरी स्टेप अशी आणि तिसरी अशी. बटरफ्लाय टेक्निक आपण बोलू शकतो, बटरफ्लाय सारखं चिन्ह दिसतं म्हणून बटरफ्लाय टेक्निक आपण या टेक्निकला ट्रिक्सला नाव देऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपण सोडू शकतो. आणखीन एक बघा, समजा आता हातच्याला पण येतात काय काय वेळेस, तरी काय करायचं ते पण सांगतो. 16 × समजा आपण घेऊ 14. आता पहिल्यांदा तुम्हाला सांगितलेलं आहे पहिली ही स्टेप म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार सरळ, ह्या दोघांचा गुणाकार 6 × 24. आता हे 24 दोन अंक आले तर दोन अंक लिहायचे नाहीत, हा जो अंक आहे 4 तो इथे लिहा आणि हा हातच्याला लिहा. हातच्याला लिहा इथे लिहिला. त्यानंतर पुढे दुसरी स्टेप कशी आपली, हा म्हणजे हा भाग 1 × 4 = 4 नंतर हा भाग म्हणजे हा 6 × 1 = 6 या तिघांची बेरीज करा. 6 × 4 = 10 10 × 2 = 12. परत दोन अंक आले, लक्षात ठेवा ट्रिक्स वापरताना दोन अंक जर आले तर त्या दोन अंकामधले दोन्ही अंक लिहायचे नाहीत. त्याच्यातला हा अंक 2 इथं लिहा आणि हा परत शेवटी हातच्याला ठेवा. मग शेवटची प्रोसेस, शेवटचा टप्पा हे बघा, हे चिन्ह म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार 1 × 1 आणि हा हातच्याचा 1 1 आणि किती झाले 2 224. आणखीन एक गणित घेऊ आपण.
समझा 72 गुणिले 22, पहली स्टेप 2 गुणिले 2 4, दूसरी स्टेप 7 दुने 14, 2 दुने 4, 14 4 18, 18 8 हाथ चला 1 7 दुने 14 1 15। बघा अशा प्रकारे तुम्ही गणित हे एकदम स्मार्ट वे ने छोट्याशा ट्रिक ने सोडू शकता। असे बरेच ट्रिकचे गणित मी केलेले आहेत, ते तुम्हाला प्रत्येक पहिला व्हिडिओ मी बनवलाय 11 च्या ट्रिक्सचा। त्यानंतर मी वर्ग कसा काढायचा, काल परवा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, वर्ग अत्यंत 1 सेकंड मध्ये फक्त कसं काढू शकतो कुठल्याही संख्येचा, ती एक ट्रिक्स वापरले। आता या ट्रिक्स अशा बरेच ट्रिक्स मॅथमॅटिकल तुम्हाला मी या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, आणि तुम्ही नक्कीच या ट्रिक्सचा वापर करून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लिअर करताल। आता थोडीशी लाईक गणित मी इथं लिहितोय, ते तुम्ही मला सोडून पाठव। आता काही होमवर्कचे गणित मी इथे लिहितोय, ते होमवर्कचे गणित तुम्ही सोडू शकता तुमच्या एक्झाम्पलसाठी। 16 गुणिले 12 दुसरा आहे, 33 गुणिले 22 तिसरा आहे, 42 गुणिले 11। इथे तुम्ही 11 ची ट्रिक्स देखील वापरू शकता, जे आपण पहिल्या व्हिडिओ शिकवलेले 11 ची ट्रिक्स अतिशय सोपे आहे। कशी माहिती, तुम्हाला पहिला व्हिडिओ बघा तुम्ही, त्याच्यात उत्तर डायरेक्ट येतं, आणि ही पण ट्रिक्स तुम्ही वापरू शकता। म्हणजे तुमचं बेसिक जर क्लिअर झालं तुम्ही काही करू शकता, कुठल्याही पद्धतीने उत्तर सोडू शकता। म्हणजे आपण खायचा का कुठे घालला तरी तोंडात जाईल, अशा प्रकारे गणिताची सगळी सूत्र बेसिक कन्सेप्ट माहीत असतील तर आपण कसंही जरी सोडवलं तर उत्तर तेच येणार। बघा इथं 11 ची ट्रिक्स जरी वापरली तुम्ही, 4 आणि 2 2 आणि 4 6, एकदम सोपं उत्तर आहे। तुम्ही त्याही पद्धतीने सोडवा आणि या पण पद्धतीने सोडवा। त्यानंतर मी लिहितोय 18 गुणिले 42 पाचवा, 66 गुणिले 71। लक्षात ठेवा, हातच्याला आल्यानंतर 2 अंक इथे लिहायचे नाही, 1 अंक वरती द्यायचा, 2 अंक जर आले तर हातच्याला 1 अंक द्यायचा, लक्षात ठेवा। ठीक आहे, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही या चॅनलशी कनेक्टेड राहा। त्या माध्यमातून तुम्हाला काय कुठले आणखी व्हिडिओ हवे असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा। ठीक आहे, थँक्यू।